त्यामुळे अपयशाला न घाबरता स्वतः संधी निर्माण करा आणि आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हा असं आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सत्काराच्या कार्यक्रमाप्रसंगी केलंय. जुना वालचंद कॉलेज जवळील गीतानगर परिसरातील सुप्रभात क्लासेस मध्ये गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रभात क्लासेसचे संचालक रवींद्र पानगुंटी होते. यावेळी व्यासपीठावर ड्रीम फाउंडेशनचे काशीनाथ बदगुंटी, डॉक्टर श्रीनिवास मिंडीपोल, सीए अरविंद शंकर उपस्थित होते. रवींद्र पानगुंटी संचलित सुप्रभात क्लासेस मधील 10वी आणि 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालाय. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिलाय. यशस्वी होण्यासाठी नेहमी पॉझिटिव्ह विचार करा असा सल्ला आमदार प्रणिती शिंदे यांनी दिलाय. आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी सुप्रभात क्लासेसचे संचालक रवींद्र पानगुंटी आणि शिक्षकांचं कौतुक केलंय. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अपयश येईल आणि जाईलही. अपयश आल्यानंतर खचू नका, मार्क कमी पडल्यानं खचू नका. जिद्दीनं अभ्यास करा आणि सातत्य ठेवा आणि मेहनत करा. यशस्वी होण्यासाठी परिश्रमानं स्वतः संधी निर्माण करा असा मौलिक मंत्र सोलापूर शहर मध्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिलाय. विचारत नाही ना आपण त्याला की तू किती शिकलाय, तुझ्याकडे किती पैसे आहेत. ह्या गोष्टी आफ्टर अ पॉइंट इन टाइम इररिलेव्हंट होतात. महत्वाच्या वाटत नाही, असतात पण वाटत नाही. कारण मला असं ते ह्युमन माणसातला माणूस शोधणं हे खूप महत्वाचं असतं. पण सर जे म्हणाले की पॅशन असायला पाहिजे कोणत्या तरी गोष्टीबाबत. माझे अनेक असंख्य मित्रमैत्रिणी जे म्हणतात अरे या मला कामात इतका कंटाळा येतो, तर मला जे पाहिजे ते काम जे सॅटिस्फॅक्शन पाहिजे ते मला माझं करिअर देत नाहीये. आणि मग करिअर सोडून तो दुसरं काहीतरी शोधतो. मग तो पेंटिंग करतो किंवा तो असं काहीतरी करतो किंवा लोकांमध्ये येऊन कम्युनिटी वर्क ज्याला म्हणतात सोशल वर्क ते करतात. कारण का त्यांना त्यांच्या चॉईस ऑफ प्रोफेशन मध्ये सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. मला आश्चर्य वाटतो कधी कधी की ऑन द हाइंड साइड म्हणजे मागे म्हणून बघितल्यावर 15व्या 16व्या वर्षी पूर्ण आयुष्याचा निर्णय घेणं हे अतिशय क्रुशियल आहे. आपण ते कसे घेतले. यावेळी परिवहन समिती सदस्य तिरुपती परकी पंडला, एसबीआयचे अधिकारी रमेश अवधूत, विठ्ठल कोंडा यांच्यासह पालक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. सौ अंबिका गणप्पा यांनी सूत्रसंचलन केलं तर सौ सुनीता भंडी यांनी आभार मानले.